काही फॉरेनर परदेशी सुद्धा नागरिकांनी घरामध्ये बाप्पाची आरास केली, बाप्पाचं गेले 10 दिवस पूजा अर्चा केली, पाहुणचार केली, तेव्हा या परदेशी नागरिकांना सुद्धा भुरळ पडली आहे. मुंबईमध्ये थायलंडच्या कलाकार मंडळांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हर्षाली यांनी. आज अखेर तो दिवस आलेला आहे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठीचा. इथे आपण बघू शकता गणेश भक्त सगळे उपस्थित आहेत, सगळ्यांमध्ये एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय आपल्यामध्ये. आणि आता आपल्यासमोर असे काही लोक आहेत जे थेट थायलंडवरून आलेले आहेत तुम्ही, आणि त्यांनी गणेश मूर्ती बसवली होती आणि ते विसर्जन करण्यासाठी तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे थेट थायलंडवरून या ठिकाणी आलेले आहेत फक्त गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा उत्साह काय होता. बाप्पा से क्या मांगा? मैं तो यहाँ मैं तो खुद हिंदू हूँ और पता नहीं शी इज आस्किंग लाइक व्हाट आर यू आस्किंग फ्रॉम गणेश योर विश गुड लक फॉर द गुड जॉब गुड लक एंड गुड जॉब या एंड कैन सॉल्व एनी प्रॉब्लम या गणेश हेल्प अस टू कैन सॉल्व ऑल ऑफ इश्यू ऑल प्रॉब्लम इन आवर लाइफ. Yes. We can call that as in everything obstacle in yeah. my life. Yeah. ये इसलिए पूजा करेंगे कि हमारी जिंदगी से जितनी भी जो भी तकलीफें हैं, तकलीफ संकट हैं, वो सब को निकालें, संकट मोचन तो ये निकालें. और दूसरा कि ये लोग एक्टर्स हैं, इनके काम को लेकर है ना, इनके भविष्य को लेकर जो है ये चाहते हैं कि सब मांगे गणेश यही मांगने आए बस, ताकि इनके काम में कोई विघ्न ना आए और ये अपने तकलीफ जो है सारा निकल जाए. आपल्या इंडिया मध्येच नव्हे तर इंडियाच्या बाहेरची लोक सुद्धा खास गणेश विसर्जनसाठी इतक्या लांबून येत आहेत, मनोभावे पूजा करत आहेत, त्यांना विसर्जन देत आहेत. तर या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या बरोबर असाच राहू दे. कॅमेरामन नितीनसह हर्षाली, झी 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे